आपण आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्या देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बूथ सक्षम करण्यास सांगितले आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी बूथमधील 10 घरांवर तिरंगा लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून मदत करा असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत येथे केलं. कर्जत शहरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फीज सोडवून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, श्रीनिवास कोडरू, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, किसान मोर्चा कोकण समन्वयक सुनील गोगटे, सरचिटणीस संजय कराळे, सरचिटणीस दीपक बेहेरे, रमेश मुंडे, मंदार मेहेंदळे, नगरसेवक बळवंत घुमरे, विशाखा झिंगरे, स्वामिनी मांजरे, बिनीता घुमरे, माजी नगरसेवक अरविंद शेलार, प्रदीप घावरे, आकाश चौधरी, राकेश चौधरी, मृणाल खेडकर, स्नेहा गोगटे, प्रकाश पालकर, शर्वरी कांबळे, श्रद्धा कराळे, दिनेश सोळंकी, मारुती जगताप आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने काम करीत आहे, हे कार्यालय नेहमी उघडे राहून या कार्यालयातून लोकांची कामे झाली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. भाजपचं कार्यालय इथे आलं, खूप चांगलं झालं. आमची छोटी मोठी कामं व्हायला सुरुवात झाली आणि कसलाही आम्हाला त्रास नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येणाऱ्या कालावधीमध्ये या कार्यालयाच्या विषयी व्यक्त व्हाव्यात यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं. या कार्यालयामध्ये अध्यक्ष कधी बसणार, सरचिटणीस कधी बसणार, उपाध्यक्ष कधी बसणार याचं टाइम टेबल ठरावं. आठवड्यातून द्या, तुम्ही 2 तास द्या, 4 तास द्या, 1 दिवस द्या, 2 दिवस द्या, जे द्या ते लिहा आणि जे लिहाल ते पाळण्याचा कसोशीनं प्रयत्न करावा की ज्याच्या माध्यमातून इथे कुणीतरी तक्रार घेऊन आला तर होय ते कार्यालय उघडं होतं, होय आम्हाला तिथे ऐकलं गेलं, होय आमचं काम करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला अशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. तरच मला वाटतं की हे कार्यालय आपल्या कर्जतकरांच्यासाठी एक मोठी भेट ठरू शकतं आणि आजच्या या उद्घाटनाच्यासाठी आपण माझ्या वाढदिवसाच्या दिवसाची निवड केली. वाढदिवस म्हणजे खरं तर मराठी शब्द आहे वाढदिवस. प्रत्येक दिवसाला आपण वाढतो म्हणजे माझा नाही तुमच्या सगळ्यांचा वाढदिवस आहे. तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये एक एक दिवसानं तर कमीत कमी वाढला, त्यामुळे तो काही साजरा आपण प्रत्येक वेळेला करतो असं नाही, वर्षातून एकदा आपण करत असतो. पण तो आजचा दिवस तुम्ही निवडलात आणि त्या दिवशी ही माझ्यासाठी भेट दिलीत. आपल्या सर्वांच्यासाठी आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांनी एक कार्यक्रम दिलेला आहे सशक्त बूथ सशक्तीकरण अभियान आणि त्या माध्यमातून आपापल्या विधानसभा मतदारसंघामधले आपल्याला सांगितले होते 50 बूथ निवडा आणि त्या 50 बूथवरती जाऊन तो बूथ सशक्त करा. या दिशेनं आजच्या वाढदिवसाची भेट मला तुम्ही द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे.